गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आफ्टर हैविंग अ डिस्कशन ऑन पीरियोडिक ट्रेंड्स ऑफ अल्कली मेटल्स एंड अल्कलाइन अर्थ मेटल्स, इन टुडेज लेक्चर वी आर हैविंग अ डिस्कशन ऑन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कली मेटल्स एंड अल्कलाइन अर्थ मेटल्स. ओके, इन दैट फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी वी आर गोइंग टू डिस्कस इज रिएक्शन ऑफ अल्कली मेटल्स विथ ऑक्सीजन और एयर. ओके, अल्कली मेटल्स ऑन रिएक्शन विथ एयर, ऑन रिएक्शन विथ एयर फॉर्म्स ऑक्साइड्स, peroxides and superoxides. ओके, ही जी रिएक्शन आहे अल्कली मेटलची कोणासोबत? ऑक्सिजन सोबत. ही रिएक्शन रॅपिडली होते. दे रिएक्ट रॅपिडली. फॉर्मिंग करस्पॉन्डिंग लेयर ऑफ ऑक्साइड्स, peroxides and superoxides on them, and that's why they lose their luster. So they lose luster, म्हणजे त्यांच्यावरची जी चमक आहे ही कमी होती. ओके, आता आपण एक्झाम्पल बघू. लिथियम फॉर्म्स लिथियम मोनोक्साइड फोर एल आय प्लस ओ टू गिव्स टू एल आय टू ओ, दॅट इज युअर लिथियम मोनोक्साइड. व्हाईल सोडियम फॉर्म्स सोडियम पेरोक्साइड Na2O2, this is your sodium peroxide, while potassium forms potassium superoxide. Okay, so this is your monoxide, that means oxide. Sodium forms sodium peroxide and potassium forms potassium superoxides. Okay. In this way, the oxides of alkali metals, these all are, you can call it as oxides of alkali metals. How they are? They are generally basic in nature. Oxides of alkali metals are basic in nature. Why? Apan ek oxide yu, lithium oxide. When dissolved in water, it forms lithium hydroxide, which is the alkali, that means base. Okay, so metal oxides when dissolved in water form corresponding metal hydroxides, which are basic in nature, and that's why oxides of alkali metals are basic in nature. Okay, आता इथले जे सोडियम पेरोक्साइड आहे किंवा सोडियम ऑक्साईड ते आणि पोटॅशियम इज हायली एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. सो दे कॅच फायर व्हेन एक्सपोज टू एअर. ओके, ऑक्साईड्स ऑफ सोडियम अँड पोटॅशियम, दॅट मीन्स रिएक्शन ऑफ सोडियम और पोटॅशियम विथ ऑक्सिजन, दीज रिएक्शन्स आर हायली एक्झोथर्मिक. So they catch fire when exposed to air. Okay, here's the next question. Why sodium and potassium?
कैच फायर व्हेन एक्सपोज टू एयर असं जर आलं तर सोडियम अँड पोटॅशियम रिएक्ट्स व्हिगरसली व्हेन कम्स इन कॉन्टॅक्ट विथ एअर अँड द रिएक्शन्स आर हायली एक्झोथर्मिक सो दे कॅच फायर रेडिली व्हेन एक्सपोज टू एअर. आणखी दुसरा एक क्वेश्चन याच्यावर एक्स्ट्रा मध्ये तुम्हाला येऊ शकतो, वाय पोटॅशियम ऑक्साईड्स पोटॅशियम सुपर ऑक्साईड्स व्हाय पोटॅशियम सुपर ऑक्साईड्स इज यूज्ड इन ब्रीदिंग इक्विपमेंट इज यूज्ड इन ब्रीदिंग इक्विपमेंट्स यूज्ड फॉर माउंटेनियर्स माउंटेनियर्स म्हणजे काय जे माउंटेन चढतात मराठीमध्ये त्याला बोलाल तुम्ही गिर्यारोहक. गिर्यारोहकांना ऑक्सिजन सिलेंडर मध्ये पोटॅशियम सुपर ऑक्साईडचा वापर का करतात. ओके तर आधी रिएक्शन लिहितो तुम्ही आन्सर सांगण्याचा प्रयत्न करा. फोर के ओ टू प्लस टू सी ओ टू गिव्स टू के टू सी ओ थ्री प्लस थ्री ओ टू. ओके आता बघा ते जे मास्क असतात माउंटेनियर्सचे त्यांच्यामध्ये त्या सिलेंडर्समध्ये काय भरलेलं असतं पोटॅशियम सुपर ऑक्साईड का सांगा बरं. आता ब्रीदिंग करतो तर आपण कुठला गॅस बाहेर सोडतो कार्बन डायऑक्साईड नाकात. ओके मग पोटॅशियम सुपर ऑक्साईड रिएक्ट्स विथ कार्बन डायऑक्साईड टू फॉर्म याला काय म्हणणार पोटॅशियम कार्बोनेट आणि ओ टू म्हणजे काय ऑक्सिजन. सो पोटॅशियम सुपर ऑक्साईड ऑन रिएक्शन विथ कार्बन डायऑक्साईड रिलीजेस ऑक्सिजन गॅस अँड दॅट्स वाय पोटॅशियम सुपर ऑक्साईड इज यूज्ड इन ब्रीदिंग इक्विपमेंट्स used for mountaineers. Clear? That's all about the reaction of alkali metals with air. आता alkali metals नंतर आपण कोणाची reaction शिकणार reaction of alkaline earth metals with air. Okay. alkaline earth metals विथ एअर. ओके आता इथे या ठिकाणी एअर इज द मिक्सचर ऑफ ओ टू अँड एन टू एअर इज द मिक्सचर ऑफ ऑक्सिजन अँड नायट्रोजन. अल्कलाईन अर्थ मेटल्स ऑन रिएक्शन विथ ऑक्सिजन फॉर्म्स करस्पॉन्डिंग मेटल ऑक्साईड्स ऑफ द फॉर्म्युला एम ओ जिथे एम म्हणजे काय अल्कलाईन अर्थ मेटल. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम घेऊ आपण 2Mg plus O2 gives 2MgO. अगदी तसंच 2Ca plus O2 gives 2CaO. That means alkaline earth metals on reaction with oxygen form corresponding magnesium oxide. ओके आता नायट्रोजन सोबत कशी रिएक्शन लिहिणार 3Mg प्लस एन टू गिव्स एम जी थ्री एन टू एम जी थ्री एन टू. ओके थ्री एम जी प्लस एन टू गिव्स एम जी थ्री एन टू हे झालं तुमचं मॅग्नेशियम नायट्राईड मॅग्नेशियम नायट्राईड. क्लियर सो अल्कलाइन अर्थ मेटल्स ऑन रिएक्शन विथ एअर फॉर्म्स मॅग्नेशियम देअर करस्पॉन्डिंग ऑक्साइड्स अँड नायट्राइड्स. क्लियर ओके आफ्टर दॅट नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी फॉर द रिएक्शन इज
रिएक्शन विथ वॉटर, या टॉपिकवर जे एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत ते मी मीटिंगमध्ये तुम्हाला सांगणार. ओके, देन नेक्स्ट थर्ड केमिकल प्रॉपर्टी इज रिएक्शन विथ वॉटर. ओके, अल्कली मेटल्स, सॉरी अल्कलाइन अर्थ मेटल नाही, अल्कली मेटल्स फ्लोट्स ऑन वॉटर. आधी आपण रिएक्शन कोणाची शिकणार, अल्कली मेटल्स. तुमचे अल्कली मेटल्स फॉर एक्झाम्पल सोडियम घेऊ आपण, 2Na प्लस 2H2 गिव्ज 2NaOH प्लस H2. ओके, हे बघा अल्कली मेटलचं एक एक्झाम्पल घेतलं आपण, सोडियम ऑन रिएक्शन विथ वॉटर फॉर्म्स सोडियम हायड्रोक्साईड विथ द रिलीज ऑफ हायड्रोजन गॅस. ओके, आता दुसरं पोटॅशियम घ्या, 2K प्लस 2H2O गिव्ज, काय लिहिणार सांगा, 2KOH प्लस H2. ओके, पहिलाच मेंबर अल्कली मेटलचा कोण आहे, लिथियम ऑन रिएक्शन विथ वॉटर फॉर्म लिथियम हायड्रोक्साईड अँड हायड्रोजन गॅस. ओके, आता इथे या रिएक्शनमध्ये बघा हायड्रोजन गॅस रिलीज होत आहे. ओके, अँड दॅट्स वाय ड्यू टू रिलीज ऑफ बबल्स ऑफ हायड्रोजन गॅस Li Na and K when dissolved in water they floats on the surface of water. काय होतात ते, फ्लोट होतात म्हणजे तरंगतात, floats on the surface of water. On the surface of water. Okay. These reactions of sodium and potassium are highly exothermic. म्हणजे यापैकी सोडियम आणि पोटॅशियमचे जे रिएक्शन्स आहेत, दीज रिएक्शन्स आर हायली एक्झोथर्मिक. सो दे कॅच फायर, दे कॅच फायर वेन डिझॉल्ड इन वॉटर. आहे ना इंटरेस्टिंग, वेन डिझॉल्ड इन वॉटर. अँड द रिझन इज दॅट पोटॅशियम अँड सोडियम मेटल्स वेन डिझॉल्ड इन वॉटर दे फॉर्म्स सोडियम हायड्रोक्साईड अँड पोटॅशियम हायड्रोक्साईड अँड द रिएक्शन्स आर हायली एक्झोथर्मिक. सो वेन सोडियम अँड पोटॅशियम मेटल्स आर डिझॉल्ड इन वॉटर दे कॅच फायर. ओके, आता आपण अल्कलाईन अर्थ मेटलची रिएक्शन शिकू, Ca प्लस 2H2 गिव्ज CaOH बाय 2 प्लस H2. कॅल्शियम व्हेन ऑन रिएक्शन विथ वॉटर फॉर्म्स कॅल्शियम हायड्रोक्साईड अँड हायड्रोजन गॅस. ओके, आता मॅग्नेशियमची Mg प्लस 2H2 गिव्ज MgOH बाय 2 प्लस H2. ओके, आता या दोन रिएक्शनमध्ये फरक काय आहे, कॅल्शियमची जी रिएक्शन होते ती कोल्ड वॉटर म्हणजे ऑर्डिनरी वॉटर जरी घेतलं तरी ते पटकन रिएक्शन करतं, पण मॅग्नेशियमची रिएक्शन हॉट वॉटरसोबतच होणार. ओके, मॅग्नेशियम ऑन रिएक्शन विथ हॉट वॉटर फॉर्म्स मॅग्नेशियम हायड्रोक्साईड विथ द रिलीज ऑफ हायड्रोजन गॅस. व्हाईल अदर मेंबर्स ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स दे रिएक्ट्स रेडिली विथ वॉटर फॉर्मिंग करस्पॉन्डिंग मेटल हायड्रोक्साईड विथ द रिलीज ऑफ हायड्रोजन गॅस.
फक्त याला एक्सेप्शन आहे बेरिलियम विच इज द फर्स्ट मेंबर ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. बेरिलियम डज नॉट रिएक्ट विथ वॉटर, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, दॅट्स ऑल अबाउट द रिएक्शन ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स विथ वॉटर. त्याच्यानंतर आपण शिकणार रिएक्शन ऑफ हायड्रोजन ऑन अल्कली मेटल्स अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स. ओके, रिएक्शन ऑफ हायड्रोजन, रिएक्शन विथ हायड्रोजन. ओके, अल्कली मेटल्स अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स ऑन रिएक्शन विथ हायड्रोजन फॉर्म्स करस्पॉन्डिंग मेटल हायड्राइड्स. जसं फॉर एक्झाम्पल अल्कली मेटल घ्या 2Na प्लस एच टू, सिक्स सेवन्टी थ्री के गिव्ज 2NaH. सोडियम रिएक्ट्स विथ हायड्रोजन ॲट अबाउट 673 कॅल्विन फॉर्म्स सोडियम हायड्राइड. या रिएक्शन माझ्या आठवणी माझ्या माहितीप्रमाणे आपल्या झालेल्या आहेत. ओके, आता एक अल्कलाइन अर्थ मेटलचं एक्झाम्पल घ्या Mg प्लस एच टू गिव्ज Mg एच टू. मॅग्नेशियम रिएक्ट्स विथ हायड्रोजन टू फॉर्म मॅग्नेशियम हायड्राइड. क्लिअर. आफ्टर दॅट रिएक्शन्स विथ हॅलोजन्स, रिएक्शन विथ हॅलोजन. हॅलोजनचा जनरल फॉर्म्युला सांगा X2. ओके, आता आधी अल्कली मेटलची एक्झाम्पल घेऊ आपण जनरलमध्ये 2M प्लस X2 गिव्ज 2MX. ओके, एखादं एक्झाम्पल घ्या आता अल्कली मेटल 2Na प्लस Cl2 गिव्ज 2NaCl. ओके, दॅट मीन्स अल्कली मेटल ऑन रिएक्शन विथ हॅलोजन फॉर्म करस्पॉन्डिंग मेटल हॅलाइड्स. अगदी तशाच पद्धतीनं अल्कलाइन अर्थ मेटल्स ऑन रिएक्शन विथ हॅलोजन फॉर्म्स करस्पॉन्डिंग मेटल हॅलाइड्स. फॉर एक्झाम्पल Mg प्लस Cl2 गिव्ज MgCl2. मॅग्नेशियम रिएक्ट्स विथ क्लोरीन टू फॉर्म मॅग्नेशियम क्लोराईड. इन द सेम वे कॅल्शियम फॉर्म्स कॅल्शियम क्लोराईड. क्लिअर. ओके, दॅट्स ऑल फॉर टुडे.